याकुंडे तुषारहार हा धवला याशुभ्र वस्त्रावृता याविनावर दंड मंडित करा याश्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति भी देवाई सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हा जय जयकार करताना आई एकविरा माऊलीला स्मरण करून माझ्या मातुश्रींना माझ्या वडिलांना स्मरण करून खरोखर साक्षात्कार आणि प्रचिती ही माऊली आम्हाला पावलोपावली देत आलेली आहे। खरंच आज जसं सर्वेश दादाने सांगितलं की आज अप्पांनी आम्हाला दोन सरप्राईज दिल्या। खर तर विषय भरपूर आहेत। भिंडीचा रस्ता हा काय जगप्रसिद्ध आहे, भारतात नाही जगप्रसिद्ध आहे आणि तिकडची ट्रॅफिक तर काय बोलूनच फायदा नाही। परंतु आज आदरणीय निलेशजी सांबरे साहेब ज्यांना आपण आदरादित्याने काय बोलतो अप्पा बोलतो असे अप्पा बरेच आहेत परंतु आदराचे अप्पा आमचे आहेत। सो आदरणीय अप्पांनी आम्हाला अशी एक सरप्राईज दिली आगरी महोत्सवाला की तिकडे एक युवक होता ज्याला आर्थिक मदत हवी होती शिक्षणाकरिता, त्याला MBBS करायचं होतं आणि अंजूर दिवे गावातला वडील कॅन्सरग्रस्त आहेत। अंजूर दिवे गावातला एक युवक आहे, नाव सोनू पाटील म्हणून त्या युवकाचं नाव आहे आणि शेवटचं वर्ष बाकी आहे। प्रामाणिकरित्या त्याला काहीतरी 2.5 लाखाची आर्थिक मदत हवी होती। अप्पा तिकडनं कार्यक्रम करून आले आणि तो युवक आम्हाला भेटला तिकडे गेटवरती आणि आम्ही इतके सरप्राईज झालो की शैक्षणिक उत्क्रांती करणारा हा खरा शिक्षण मंत्री आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे। आज भिवंडी साठी हा व्यक्ती झटतोय म्हणजे आमची खरंच इच्छा आहे की भविष्य काळातले शिक्षण मंत्री कसा असावा। तर मला असं वाटतं कोणीतरी हे वक्तव्य सुद्धा केलं आम्हाला असं समोर एक शैक्षणिक मंत्री दिसतोय की आज कित्येक ऑफिसर यांनी घडवलेत। खरं सांगतो मी आप्पा तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या पालखीच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती आहे की युवक हो तुम्ही लोणावळ्याला जाता, तुम्ही महाबळेश्वरला जाता, तुम्ही पिकनिकला जाता, एक काम करा पालखी घेऊन एकविराला पण चालत जाता, तुमची सगळी सुखसुविधा करील, जाऊन जडबोलीला बघा काय सुखसुविधा केलेल्या त्या। तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। अंधांची शाळा असो, आरोग्य सुव्यवस्था असो, आज आम्ही खरंच सांगतो की हा व्यक्ती निस्वार्थरित्या कार्य करतोय आणि आज आम्ही कुठल्या कार्यक्रमाला येते आम्हाला काहीच आयडिया नाही। आल्यानंतर कळते की एकविराईच्या पालखीचा कार्यक्रम आहे म्हणजे किती योगायोग आहे। एखाद्या गोष्टीला निमित्त लागतं परंतु चांगल्या गोष्टीला योग आणतो। आणि खरंच आदरणीय अप्पा मी तुम्हाला पंचनाभूतांच्या वतीने आभार व्यक्त करतो की अनेक लोकप्रतिनिधी आहेत परंतु समोर येऊन बोलायला काय म्हणजे काय होतं हे आम्हाला कळत नाही। आज एक वीर ही संकल्पनेला तुम्ही जो पाठिंबा नाही तर तुम्ही जो सोबती आमच्यासोबत दाखवलंय पंचमाभूत तुमचं स्वागत करतायत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही दिलेला शब्द निश्चितप्रमाणे पाळणार। आज प्रत्येक एकवीरा भक्ताला माहिती आहे, या गावातल्या युवकाला माहिती आहे की त्याचं सुजराम सुफलाम होते की नाही हा प्रश्न जर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या आई वडिलांच्या समवेत विचारला की इकडचा इतिहास काय होतं। आणि लक्षात घ्या मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतोय की येणारं भविष्यकाल हे तुमच्या माझ्या युवकांच्या हातीमध्ये। आपल्या आई वडिलांना सांगतो ना मला गाडी घेवायची आहे, मग आई वडील पैसे देतात ना, म्हणजे येणारं भविष्य हे या युवकांच्याच हाती आहे। मला काय समजायचं समजून घ्या, तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सोच विचार करायचा की आरोग्यम धन संपदा, शिक्षण हीच महत्वाची पायरी असणार आहे। कोणाकडे किती संपत्ती आहे ह्याला कोणी विचारत नाही। तुमचं उद्याला जे येणारी पिढी आहे, हे राष्ट्राचा जे आधारस्तंभ आहे, त्यांना कसं शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या युवकांना आपल्या जे आबालवृद्ध आहेत त्यांना कसं आरोग्य मिळालं पाहिजे, या गोष्टीसाठी निश्चितप्रमाणे तुम्ही झडपुलीला जा आणि उघडा डोळे बघा नीट। ही भूमिका तुम्हाला निलेशजी सांबरे आणि जिजाऊ संघटनेने केलेलं कार्य दिसेल। हा माणूस फक्त बोलत नाही, हा वाचांत नाही करत, हा कृती करतो। स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारतो ओपीडी किती झाल्या, बघितली का व्हिडिओ, अशा व्हिडिओ बघा किती जण आली। आता मुख्यत्व इकडनं सुद्धा लोक तिथे उपचाराला जातात, भिवंडीवरनं लोक तिथे जातात उपचार करायला। साडेआठ तास कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यासाठी बरोडी गावचे। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आम्हाला तुमचा सार्थ विमान आत्मा। आणि पंचमहाभूतांचं एक वैशिष्ट्य असं आहे की कर्तृत्वाला आणि कार्याला ते सलाम करतात। आज या कोकण विभागामध्ये अनेक नेते असतील, अनेक मंत्री असतील, परंतु तुमच्यासारखं कार्य हे वाक्यांनीच असेल हे कोणी ना करू शकत नाही। आप्पा ही काळ्या दगडावरची पांढरी रेष नाही, ही काळ्या दगडावरची काय भगवी रेष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची रेष आहे,
की जिजाऊ संघटना आज खूप शिकण्यासारखे या व्यक्तीकडनं. आज समाजामध्ये काय चाललंय, आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात, पण ही अशी व्यक्तिमत्व आहे जी आपल्या आईंच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेळावा ठेवते. कौतुक आहे तुमचं अप्पा. आणि ही शिकवण आहे प्रत्येक युवकाला की आई वडिलांचा आपण कसा सन्मान केला पाहिजे. हे शिकायचं असेल तर प्रेरणास्थळ आहे तिकडे. आज आपल्या आईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यक्रम केला. अशा अनेक गोष्टी आहेत, जिजाऊ संघटनेबद्दल सांगणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत. पक्षविरहित कार्य आहे आणि जे कार्य आहे ते स्तुत्य आहे. सर्वात मोठं काय बघायला गेलं तर काय आहे, सगळ्यात महत्वाचा विषय काही स्वार्थ नाही, निस्वार्थ भूमिकेने वाटचाल करणारी ही जिजाऊ संघटना. आणि या जिजाऊ संघटनेचा आम्हा पंचमहाभूतांना सार्थ अभिमान आहे. तुम्हा युवकांना पुन्हा एकदा सांगतो, पिकनिकला जाता, खरंच आपल्या माता भगिनींना घेऊन झडपोलीला जा. पण तुम्हाला काही जायचं नसेल या गोष्टीचा, ते नेहमीच प्रत्येकाला स्वागतच करतात. रविवारी कधी गेलात का झडपोलीला? कधी रविवारी जाऊन बघा झडपोलीला, हा व्यक्ती किती लोकांसाठी टाइम देतो म्हणजे सांगाल तेवढं कमी आहे. आज आई एकवीरा चरणी एवढीच प्रार्थना आहे की अप्पा तुम्हाला कुठल्याच कार्यामध्ये अडथळा येणार नाही. आज आदिशक्ती आपल्या सोबत आहेत आणि अर्थातच विशेष आहे, विशेष. आज इतकी वेळ झाली आणि तुम्ही या व्यक्तीसाठी थांबलेत. ही व्यक्ती म्हणजे खरंच जेवढं सांगू तेवढं कमी आहे. आम्हाला सुद्धा भरून येतं जेव्हा आम्ही झडपोली बद्दल ऐकतो. खास करून तुम्ही युवक इथे युवती उभी आहेत, यंगस्टर्स उभे आहेत. इट इज माय प्राइम रिक्वेस्ट टू यू ऑल, यू हॅव टू व्हिजिट दॅट विलेज झडपोली अँड यू विल गेट टू सी द एज्युकेशनल रेव्होल्युशन हॅपनिंग इन झडपोली. विक्रमगडला जा, खरंच कळकळीने विनंती करतो. आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती काय कार्य करते. खरंच पुन्हा एकदा पंचमहाभूतांच्या वतीनं आम्ही यासाठी आभार व्यक्त करतोय की एक वीर ही संकल्पना कळत न कळत आपल्या गावातून आम्ही आज प्रगतरित्या कळवतोय. निश्चित प्रमाणे आपलं सुद्धा साथ असेल. आणि शैक्षणिक उत्क्रांतीसाठी जी काही ही व्यक्ती आज पुढे आले त्यासाठी खरंच एक वीर या संकल्पनेतून सुद्धा आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय अप्पा. आणि आज उघड एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधीच आहेत या सगळ्या भिवंडीकरांचे. आणि असा हा प्रतिनिधी उघडपणे ज्यांनी आई एकवीराबद्दल जे सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप सहानुभूती आहे. आणि खरंच आम्हाला सार्थ अभिमान आहे की आपल्यासारखा व्यक्ती गावोगावी जाऊन. आता एक थोडक्यात तुम्हाला सांगतो, येताना अप्पा आमच्या गाडीत आले. म्हणजे ही व्यक्ती मर्सडीज एक नंबर गाडीचा सोडून आमच्या सोनेट मध्ये आली. तर तुमचे काहीतरी प्रतिनिधी उभे होते, त्यांना वाटलं कोणातरी दुसऱ्याची साईडला करायला आले. म्हणजे इतकी साधी, म्हणजे किती यांचं साधेपणा भोलेपणा. अर्थात की आपण ज्या गाडीत आले त्या गाडीचा नंबर आहे 007. आणि 007 म्हणजे कोण? जेम्स बॉन्ड. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर हिम. आणि ती व्यक्ती त्या गाडीत आले, लक्षात घ्या. म्हणजे एवढं साधेपण आहे या व्यक्तीकडे. आणि बोलताना सुद्धा आम्ही बोललो की अप्पा आमचं आज भाग्य आहे तुम्ही आमच्या गाडीत आले. इतकं साधेपण तेवढं बोलले. अरे भाग्य काय, मी पण तुमच्यासारखाच आहे, तुम्ही माझे भाऊ आहेत. हा बोलणारा व्यक्ती आपल्यात आहे, अजून तुम्हाला काय पाहिजे. म्हणून आपण आपलं कौतुक करू तेवढं कमी आहे. माता एकवीरी चरणी प्रार्थना आहे, भगिनींना नाचायचं सुद्धा आहे. परंतु खरंच तुम्ही जा झडपोलीला, व्हिजिट करा. आणि जाणार की नाही जाणार ना, मग ही पालखीवाल्यांनी जबाबदारी घ्यायची, यांना झडपोलीला घेऊन जायचं आणि पूर्ण कार्य दाखवायचं. पुन्हा एकदा तुम्ही माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल पंचमहाभूतांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. एक वीर या संकल्पनेला आपण सुरुवात केलेली आहे. आईच्या गडावरचं जे काही कार्यक्रम आहेत त्याबद्दलची निश्चित प्रमाणे पालखीच्या माध्यमातून आपण नोटिफिकेशन देत राहू. आपल्याला सगळ्यांना एकत्रित होऊन आई एकवीरा गडावरची जी दुरावस्था आहे ती व्यवस्थित करायला एक वीर आईचा एक वीर या संकल्पनेतून आपल्याला पुढे जायचं. इथेच थांबतो. जय हिंद.